आकलन चॅनलचं सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील उमराव गव्हाण ग्रामपंचायतीत सन 2016 पासून तर आज पावत कोणत्याही प्रकारचं विकास कामे झाले नाही. या ग्रामपंचायतीसाठी आलेला 14 वित्त आयोग, 5% निधी, 15 वित्त आयोग या संदर्भातलं कुठल्याही प्रकारच्या निधीचा कशाप्रकारे वापर झाला, कुठे केला, काय केला आणि कोणते विकास कामे केली या संदर्भात माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच शंकर खाल्या वसावे ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच यांनी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायतीची चौकशी व्हावी आणि झालेला भ्रष्टाचार या ग्रामपंचायतीत सन 2016 पासून तर आजपर्यंत किमान 4 ते 5 कोटीचा ग्रामपंचायत विकास निधी प्राप्त झाला असून या निधीचा सखोल चौकशी करून कुठल्या आणि कशाप्रकारे तिचा वापर झाला आहे या संदर्भात चौकशी करण्याची आणि वेळोवेळी सदर ग्रामपंचायतीसाठी आलेल्या निधीचे कशाप्रकारे वितरण झालं, कुठले कामं झाली या संदर्भात माहिती अधिकाऱ्याच्या मार्फत चौकशी करून देखील त्यांना उत्तरं न मिळाली. सोबतच या ग्रामपंचायतीची चौकशी लावली म्हणून ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने शंकर खाल्या वसावे उपसरपंच यांना रस्त्यात चौकशी करण्यासाठी जात असताना त्यांना मारहाण करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून तुरुंगात देखील डांबण्याचा प्रकार केला. या सर्व बाबींची दिनांक 14 जानेवारी 2021 रोजी नंदुरबार जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सुनावणी लावण्यात आली आणि या सुनावणीत देखील या ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी पी ए गावित तसेच तत्कालीन ग्रामसेवक एस आर कोळी व ग्रामपंचायती सरपंच सीमा दिनेश वसावे यांच्या समवेत माजी सरपंच व सध्याचे सरपंच उपसरपंच शंकर खाल्या वसावे यांच्या समवेत सुनावणी लावली आणि या सुनावणीत देखील समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे शंकर खाल्या वसावे यांनी सांगितले. शैलेंद्र चौधरी, जयमल्हार न्यूज, नंदुरबार. मी शंकर खाल्या वसावे उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत उमरा गव्हाण. 2016 पासून तर आज अखेरपर्यंत आम्ही वेळोवेळी तक्रार करून वेळोवेळी पाठपुरावा करून तरी आज अखेरपर्यंत कुठल्याही प्रकारची चौकशी झाली नाही, कुठल्याही प्रकारचा आम्हाला न्याय भेटला नाही. आणि 2016 पासून तर आज अखेरपर्यंत एक बी मासिक मीटिंग झाली नाही, एक बी ग्रामसभा झाली नाही आणि त्याबद्दल आम्ही वेळोवेळी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे किंवा BDO कडे किंवा जिल्हा परिषदला कलेक्टर ऑफिसला सगळ्या ठिकाणी फिरत आहे आणि तिथं तपासणी करायला येत असताना आम्हाला रस्त्यात अडवून मारहाणी पण झाली. मारहाणी झाली आणि आमच्यावर खोटे गुन्हे पण दाखल झाले. कोण ग्रामपंचायतीबद्दल सुनावणी आज होती 14/1/2021. आता मग आज सुनावणी झाली. सुनावणी करताना तिथं आम्हाला समाधानकारक उत्तर आम्हाला काही भेटलं नाही आणि याबद्दल वेळोवेळी हे करून बी आम्हाला काही समाधानकारक उत्तर भेटत नसेल तर आम्ही कुठे जावं आणि कुठे काय करावं असं म्हणून याच्यावर व्यवस्थित चौकशी करून आणि संबंधित गुन्हेगार असेल किंवा त्यांचे भ्रष्टाचार केला असेल, काय केलं असेल, त्या सीमा दिनेश वसावे सरपंच आणि पी ए गावित ग्रामसेवक आणि एस आर कोळी हे ग्रामसेवक संबंधित त्यांना आज सुनावणीत विचारले असताना उडवाउडवीचं उत्तर दिलं, कुठलंही दप्तर काही व्यवस्थित उपलब्ध करून दिलं नाही, आम्हाला समाधानकारक उत्तर भेटलं नाही. तसं वरिष्ठ कार्यालयाला तसं आम्हाला व्यवस्थित आम्हाला काही उत्तर भेटलं नसल्याकारणाने आम्ही वेळोवेळी आम्हाला न्याय भेटला नाही. तसं राहिलंच नसेल तर मग आम्हाला ते संबंधित असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि संबंधित BDO असेल, विस्तार अधिकारी असेल, जे असेल, जे त्या गुन्ह्यात जे काही सामील असेल त्या सगळ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. 2016 पासून तर आज अखेरपर्यंत एकही मासिक मीटिंग नाही, एकही ग्रामसभा नसल्याकारणाने कुठल्या ग्रामस्थाला कुठली निधी आली, कशी आली, कुठे खर्च केला, काय केला, ते सगळं कुठल्या सदस्याला माहिती नाही, ग्रामपंचायत सदस्याला माहिती नाही, ग्रामस्थांना माहिती नाही आणि कुठलं कामं केले, कुठले विकास कामं केले कोणाला माहिती नाही आणि ते सगळं उफरातफर करून जागेवर कुठलंही काम नाही. शौचालय म्हणा, 14वा वित्त म्हणा, पैसा म्हणा, त्यांची पैशाची कोच समिती असते ती कर समिती पण आजपर्यंत कुठली स्थापन झाली नाही, कुठलंच काही केलं नाही.